सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चॅनलला, बेल आयकॉन वर क्लिक करा आणि लेटेस्ट न्यूज बघा. तुम्ही पेढा लाडवाचा किंवा धातूमध्ये सोना लोखंडाचा गणपती बघितला असेल, मात्र आता तुम्ही जो गणपती बघतो चक्क गाईच्या शेणाचा आहे. हो, ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल, मात्र हे खरं आहे. पिंपरी चिंचवड येथील महिला मागील अनेक वर्षापासून बनवत असलेल्या गोवर गणेशा चांगलेच चर्चेत आहेत. सुरुवातीला अशा गणेश निर्मितींवर अनेकांकडून आक्षेप घेतला गेला, मात्र हिंदू धर्मामध्ये गायीचं गोमूत्र आणि शेणाचं महत्व असल्याने त्यांनी आपलं कार्य सुरूच ठेवलं. निकिता आणि त्यांच्या सहकारीने गोवर गणेशाच्या अशा 2000 जास्त मूर्त्यांची निर्मिती याआधी केली आणि त्या घराघरात प्रतिष्ठापितही झाल्या. आता तर या गणेशाची आधी बुकिंग होऊ लागली आहे आणि त्यामुळे या सर्व मूर्तीकारांचाही उत्साह वाढत आहे. मूर्तीऐवजी भक्तीचा आकार वाढवून श्री गणेशाची प्रतिष्ठापना करणं आज काळाची गरज आहे आणि तुम्ही प्रतिष्ठापित केलेली गणेश मूर्ती पर्यावरणपूरक असेल तर तुमची भक्तीही डोळस मानली जाईल, यात शंका नाही.